माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 87व्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी मर्यादित आणि अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने माथाडी भवन येथे ऑनलाईन माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध माथाडी कामगार संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फक्त कॉन्ट्रॅक्ट सिस्टमसाठी युनियन स्थापन केली जाते. काही असे कामगार संघटना आहेत की ज्यांनी युनियन चालू केलेली आहे आणि ती फक्त पत्र देतात आणि कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि खरा कायदा लागू करत नाही. काही बोर्डाचे अधिकारी अशा लोकांना सामील झालेले आहेत. खऱ्या कामगारांना न्याय मिळत नाही लवकर, परंतु अशा कॉन्ट्रॅक्टरांच्या लोकांना लगेच न्याय मिळतो. आणि आज नाही, बरेच वर्षापासून चाललं होतं, ते आता कधीतरी बाहेर पडलं पाहिजे. कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये थोडंसं आम्ही पण आत्मचिंतन केलं, आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि अशा चळवळीला, अशा विविध युनियनला किंवा टोळ्यांना किंवा अशा कामगार नेत्यांना उद्ध्वस्त करायचं आणि खऱ्या माथाडी कामगाराला न्याय द्यायचा असं आम्ही संघटनात्मक त्या ठिकाणी निर्णय घेतला, ज्याचा उल्लेख आज मी या जाहीर कार्यक्रमामध्ये केला. केंद्र सरकारने जे नवीन बिल आणलेलं आहे, या बिलाच्या संदर्भामध्ये गेले 2.5 वर्षापूर्वीच चंद्रकांत दादा यांनी हे भाजीपाला, कांदा, बटाटा आणि फळ मार्केट त्या ठिकाणी नियमुक्त केलं. आता या नियमुक्तामुळे माथाडी कामगारावरती परिणाम होणार होता म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी एक सर्क्युलर काढलं, GR काढला आणि माथाडी कामगाराचं जिथं काम जाईल तिथं काम मिळालं पाहिजे हे त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली. आज मला वाटतं जे केंद्र सरकारने बिल काढलेलं आहे, या बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा होईल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये मागच्या सरकारच्या याला जे शेतकरी नेते शेतकऱ्यांना नियमुक्तामध्ये करा, बाहेर काढा, बाहेर काढा असं म्हणत होते, ते नेते आता केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आहेत. म्हणजे शेतकरी प्रतिनिधी शेतकऱ्यांचं भलं बघतोय का शेतकऱ्यांचं वाटोय, राहिला आता विषय माथाडीचा. ही गोष्ट आहे की नियमुक्त केल्यानंतर APMC मध्ये माल कमी येईल आणि माथाडी कामगारांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार आहे. परंतु आज खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं की वस्तुस्थिती आहे की जर याच माथाडी कामगारांना बाहेर जर काम गेलं आणि जर ते काम मिळालं तर नक्कीच माथाडी कामगारांचं नुकसान होणार. करता हो, माथाडी कामगार का इश्यू नाही था वो मराठा आंदोलनाचा इश्यू था. ये सच बात है कि गए वक्त पे जिस तरीके से शिवसेना और BJP सरकार जब थी तब मैं राष्ट्रवादी में था और हम लोग सब आंदोलन करते थे, पर आज सत्ता में शिवसेना के साथ कांग्रेस और राष्ट्रवादी शामिल है तो कई तो ऐसा लगता है कि इसके पीछे कुछ बड़ा कारण था गए सरकार में. और मैं आज सबको ये कहना चाहता हूँ कि जो हमारे मराठा बांधव हो, अगर राष्ट्रवादी के हो, कांग्रेस के हो, शिवसेना का हो, BJP का हो, मनसे का हो, हमको हमारे मराठा समाज के भवितव्य के लिए लड़ना है, ना कुछ हमारे पार्टी के लिए नहीं लड़ना. अभी इलेक्शन कुछ भी नहीं है, अभी इलेक्शन 2024 में है, तो अभी मराठा समाज के लिए काम करो. 2024 में आप जिस पक्ष का मांगते हैं उस पक्ष का काम करो.